मित्रांनो, आता आपण जो पुढचा टॉपिक बघणार आहोत, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, त्याच्यात बघा स्टॅकिंग ऑफ 2 डायमेन्शनल लेयर गिव राइज टू 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे जे 2 डायमेन्शनल लेयर असतात त्याच्यामुळे आपल्याला 3D डायमेन्शन क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. म्हणजे जे 2 डायमेन्शन लेयर स्टॅकिंग असेल एकमेकांवर असेल त्याच्यामुळे आपल्याला 3 डायमेन्शन क्रिस्टल स्ट्रक्चर मिळणार आहे. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक लेयर आर फाउंड टू स्टॅक ओनली इन 1 वे टू गिव अ सिम्पल क्युबिक लॅटिस. जे 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक लेयर असतील त्याच्यामुळे ते एकमेकांना स्टॅक झालेले असेल, ते फक्त एकाच पद्धतीने ते स्टॅक होतील आणि आपल्याला एक सिम्पल क्युबिक लॅटिस स्ट्रक्चर मिळणार आहे. 2 डायमेन्शनल हेक्झॅगोनल क्लोज पॅक लेयर आर फाउंड टू स्टॅक इन 2 डिस्टिंक्ट वे. परंतु जे 2 डायमेन्शनल हेक्झॅगोनल क्लोज पॅक लेयर असतात ते जे स्टॅक झाले असतात ते 2 वेगळ्या पद्धतीने स्टॅक होतात. अकॉर्डिंगली टू क्रिस्टल स्ट्रक्चर नेमली हेक्झॅगोनल क्लोज पॅक HCP स्ट्रक्चर अँड फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आर फॉर्म. मग जे 2 क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होणार आहेत हेक्झॅगोनलमध्ये, तर एक असतं हेक्झॅगोनल क्लोज पॅक, त्याला आपण HCP म्हणतो, आणि दुसरा आहे फेस सेंटर क्युबिक, त्याला आपण FCC स्ट्रक्चर असं म्हणतो. त्याच्यात आता आपण पहिले बघणार आहोत स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्स. यामध्ये स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर जनरेट 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. जे स्क्वेअर क्लोज पॅक लेयर असतात ते एकमेकांना स्टॅक झालेले असतात त्याच्यामुळे आपल्याला 3D डायमेन्शनल म्हणजे 3D सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर ऑप्टेन होतं. हिअर सेकंड लेयर इज प्लेस ओव्हर द फर्स्ट लेयर सो हॅज टू हॅव इट्स स्फियर एक्झॅक्टली अबोव दोज ऑफ द फर्स्ट लेयर. आता जो सेकंड लेयर असतो हा एक्झॅक्टली फर्स्ट लेयरवर असतो. सेकंड जो लेयर असणार आहे एक्झॅक्टली फर्स्ट लेयरवर असणार आहे, ते आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, ते आता आपण पाहूया. बघा मित्रांनो, इथं जो सेकंड लेयर आहे तो फर्स्ट लेयर आहे. बघा एकावर एक लेयर दाखवलं आहे, तिथं हा एक लेयर आहे, ठीक आहे, हा एक लेयर आहे, नंतर हा एक लेयर आहे, हा एक लेयर आहे, हा एक लेयर आहे, एकावर एक लेयर्स इथे दाखवलेले आहेत. सबसिक्वेंट स्क्वेअर क्लोज पॅक लेयर आर प्लेस वन अबोव द अदर इन द सेम मॅनर. स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्समध्ये आपण बघितले एकमेकांवर लेयर आहेत, सगळे लेयर कसे आहेत एकमेकांवर आहेत. इन दिस अरेंजमेंट स्फियर ऑफ ऑल द लेयर आर परफेक्टली अलाइन हॉरिजेंटली ॲज वेल ॲज अ व्हर्टिकली. आता इथं जी रचना केली, अरेंजमेंट केली, त्याच्यात कसं आहे स्फियरचे जे सगळे लेयर्स आहेत परफेक्टली अलाइन आहेत, हॉरिजेंटली पण आणि व्हर्टिकली पण. जर आपण बघितलं आता मित्रांनो, इथे बघा, हे बघा, हे सगळे हे सगळे लेयर ओके हॉरिजेंटली पण आहेत. तसंच तुम्ही जर बघितलं व्हर्टिकली पण एकमेकांवर अलाईन आहेत, म्हणजे सरळ एका रेषेमध्ये एकावर एक त्याची मांडणी केलेली आहे. हेन्स ऑल लेयर आर अलाईक, सगळे लेयर सारखे अँड आर लेबल ॲज ए लेयर. म्हणून सगळ्या लेयरला काय नाव दिलं आहे ए लेयर. दिस अरेंजमेंट ऑफ लेयर इज डिस्क्राईब ॲज ए टाईप. म्हणून ही जी टाईप आहे किंवा ही जी अरेंजमेंट आहे त्याला आपण ए टाईप असं म्हणतो. द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट ऑन स्टॅकिंग स्क्वेअर क्लोज पॅक लेयर इज अ सिम्पल क्युबिक. जे स्ट्रक्चर आहे स्टॅकिंग स्क्वेअर क्लोज पॅक, त्याच्यापासून जे स्ट्रक्चर्स फॉर्म झालं या लेयरपासून, याला आपण सिम्पल क्युबिक म्हणतात.
इट्स युनिट सेल इज अ प्रिमेटिव क्यूबिक युनिट सेल. याचा जो युनिट सेल असतो तो काय असतो, प्रिमेटिव क्यूबिक युनिट सेल असतो. बघा प्रत्येक लेयर ए लेयर आहे, फर्स्ट लेयर ए, सेकंड पण त्याच्यावर म्हणून लेयर ए लेयर, थर्ड पण त्याच्यावर म्हणून ए लेयर, फोर्थ पण त्याच्यावर म्हणून ए लेयर, सगळे लेयर हे सारखे म्हणून ए ए ए लेयर अरेंजमेंट आपण याला असं म्हणतो. इट कॅन बी सीन दॅट इन सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर इच स्पेअर टचेस सिक्स नेबरिंग स्पेअर. आता सिम्पल क्यूबिकचे स्ट्रक्चर असतं तो प्रत्येक स्पियर हा त्याच्या शेजारच्या सहा नेबरिंग स्पियर म्हणजे त्याच्या शेजारचे जे सहा स्पियर आहे त्यांना तो अटॅच झालेला असतो. फोर इन इट्स ओन लेयर, तर चार जे स्पियर असतात ते स्वतःच्या लेयरवरचाच स्पियर असतात. वन इन द लेयर अबो अँड वन इन द लेयर बिलो, एक जो असतो वरचा लेयरचा स्पियर असतो आणि एक खालचा लेयरचा स्पियर असतो. हेन्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पियर इज सिक्स. आता बघा, एक स्पियर आपल्या शेजारच्या सहा स्पियरला अटॅच असतो म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, सिक्स असेल. पोलोनियम इज द ओनली मेटल दॅट क्रिस्टलाइज इन सिम्पल क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर जो पोलोनियम आहे हा मेटल आहे, हा याचं जे क्रिस्टल असतं ते सिम्पल क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असतं, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा सहा असतो. पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यातलाच स्टॅकिंग ऑफ टू हेक्झॅगोनल क्लोज पॅक लेयर्स टू जनरेट क्लोज पॅक थ्री डायमेन्शन स्ट्रक्चर. हेक्झॅगोनल क्लोज पॅक लेयर आर अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर. जर आपल्याला क्लोज पॅक थ्री डायमेन्शन स्ट्रक्चर जे हेक्झॅगोनलचं क्लोज पॅक लेयर्स अशा पद्धतीने म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने ती मांडणी केलेली असेल, अरेंज केलेली असतील, त्याच्याने क्लोज पॅक थ्री डायमेन्शन स्ट्रक्चर काय होतं, जनरेट होतं, फॉर्म होतं. इन डुईंग सो यामध्ये स्पियर ऑफ द सेकंड लेयर आर प्लेस इन डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेयर. आता जो सेकंड लेयरचा स्पियर असतो हा जो फर्स्ट लेयरचा डिप्रेशन आहे म्हणजे जो खोलगट भाग आहे फर्स्ट लेयरचा, त्याच्यामध्ये सेकंड लेयर काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. इफ द फर्स्ट लेयर इज लेबल इफ द फर्स्ट लेयर इज लेबल ॲज ए, द सेकंड लेयर इज लेबल ॲज बी लेयर बिकॉज ऑफ द टू लेयर आर अलाइन डिफरंटली. जर पहिला लेयर ए असेल तर दुसरा लेयर बी आहे, कारण पहिल्या लेयरच्या डिप्रेशनमध्ये दुसरा लेयर आहे, ठीक आहे, म्हणून ते काही सेम अलाइनमध्ये नाही आहेत, सरळ एका रेषेत नाही आहे, तर त्यांची अरेंजमेंट थोडीशी डिफरंट आहे. ओके, तर आपण त्या डायग्राममध्ये बघूया. इथे बघा मित्रांनो, इथं टू लेयर ऑफ क्लोज पॅक स्पेअर दिलेलं आहे, पहिल्या लेयरच्या डिप्रेशनमध्ये दुसरा लेयर आहे, अशा पद्धतीने ही अरेंजमेंट केलेली आहे. इट इव्हिडंट फ्रॉम द फिगर 1.5 दॅट ऑल ट्रँग्युलर व्हाईड ऑफ द फर्स्ट लेयर आर नॉट कवर बाय द स्पेअर ऑफ ऑल द सेकंड लेयर. तर जी आकृती आहे 1.5 त्याच्यात आपल्याला दिसते तर पहिल्या लेयरचे जे ट्रँग्युलर व्हॉइड्स आहेत म्हणजे आपण त्याला होल्स असं म्हणतो, ते पूर्णपणे कवर्ड नाही झाले. सेकंड जो लेयर आहे स्पेसचा त्याच्यामुळे पूर्णपणे तो कवर्ड झालेला नाही, तर ते आपल्याला आकृती 1.5 आपण त्याला पाहू शकतो. बघा मित्रांनो, याच्यात हे व्हॉइड्स आहे, बघा इथे दिसत आहे, मी त्याला वेगळ्या कलरने तुम्हाला दाखवतो, हे बघा हे व्हॉइड्स, हे व्हॉइड्स, हे व्हॉइड्स इथे आपल्याला दिसत आहे. द ट्रँग्युलर व्हाईट दॅट आर कवर्ड बाय स्पियर ऑफ सेकंड लेयर जनरेट टेट्राहेड्रल व्हाईट ॲश इन फिगर. जो ट्रँग्युलर व्हाईट आहे जो सेकंड लेयरने काय केला आहे, कवर केलेला आहे, ओके, त्याच्यामुळे काय झाला, आता टेट्राहेड्रल व्हाईट हा जनरेट झाला, तो आकृती 1.6 आपल्याला दाखवलेला आहे. बघा मित्रांनो, इथं टेट्राहेड्रल होल म्हणजे टेट्राहेड्रल व्हाईट आपल्याला दाखवलेला आहे. ओके, अ टेट्राहेड्रल व्हाईट इज सराउंडेड बाय फोर स्पियर. जो टेट्राहेड्रल व्हाईट असतो त्याला त्याच्या भोवती चार स्पियर असतात. ऑन जॉइनिंग द सेंटर ऑफ दिस फोर स्पियर अ टेट्राहेड्रल इज फॉर्म. आणि हे चारही स्पियरचं जे
एका सेंटरला जॉईन असतात, सेंटर ऑफ दिस फोर स्पियर, सॉरी जॉईन आपण जर 40 स्पियरचे सेंटर जॉईन केले तर त्याच्यापासून काय फॉर्म होतो, टेट्राहेड्रॉन फॉर्म होतो, विच एन्क्लोज द टेट्राहेड्रल व्हॉइड्स, आणि त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल व्हॉइड आहे, त्याच्यामध्ये काय आहे, टेट्राहेड्रल व्हॉइड आहे, ते आपण डायग्राम 1.6 पाहू. रिमेनिंग ट्रायंग्युलर व्हॉइड ऑफ, बघा मित्रांनो इथे इथं आपण दाखवू शकतो आहे, बघा हे सेंटर जॉईन केला, हा सेंटर जॉईन केला, ठीक आहे, आणि इथे हा रेड्याचा सेंटर, हा झाला टेट्राहेड्रॉन्स, ठीक आहे. इज सराउंडेड बाय 4 स्पियर्स, जो टेट्राहेड्रॉन असतो त्याच्या भोवती 4 स्पियर असतात. ऑन जॉइनिंग द सेंटर ऑफ दिस 4 स्पियर टेट्राहेड्रॉन इज फॉर्म विच एन्क्लोज द टेट्राहेड्रल व्हॉइड्स, म्हणजे जो 4 स्पियर जे आहेत ते, ओके, त्याच्यापासून टेट्राहेड्रॉन फॉर्म होतो आणि त्याच्यामध्ये काय, टेट्राहेड्रल व्हॉइड्स आहे. द रिमेनिंग ट्रायंग्युलर व्हॉइड ऑफ द फर्स्ट लेअर हॅव अबो देम द ट्रायंग्युलर व्हॉइड ऑफ द सेकंड लेअर, म्हणजे जो ट्रायंग्युलर व्हॉइड्स आहे तो एका फर्स्ट लेअरचा आहे आणि त्याच्यावरती ट्रायंग्युलर व्हॉइड हा सेकंड लेअरचा आहे. द ओव्हरलॅपिंग ट्रायंग्युलर व्हॉइड फ्रॉम द टू लेअर टुगेदर फॉर्म ऑक्टाहेड्रल व्हॉइड विच इज सराउंडेड बाय 6 स्पियर, आणि हे जे दोघं ट्रायंग्युलर व्हॉइड्स आहेत फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअरचे, ते एकमेकांवर ओव्हरलॅप झालेत, त्याच्यापासून ऑक्टाहेड्रल व्हॉइड फॉर्म झालेला आहे, ज्याच्यामध्ये ज्याच्याभोवती 6 स्पियर आहेत, त्या ऑक्टाहेड्रल व्हॉइडभोवती 6 स्पियर आहेत, ते आपण आकृतीमध्ये पाहूया. तर बघा मित्रांनो इथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स दाखवलेले आहेत, बघा खाली 3 स्पियर, वरती 3 स्पियर, अशा पद्धतीने तो एक मध्ये काय तयार झाला आहे, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स हा तयार झालेला आहे, आणि त्याची डायग्राम ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, ओके. आता जो पुढचा टॉपिक आहे, प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर, देअर आर टू वे ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर ऑन द सेकंड. तर आपण दोन पद्धतीने थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर यांची अरेंजमेंट करू शकतो. वन वे, जो पहिला मार्ग आहे त्याप्रमाणे, ऑफ डुईंग दिस इज अलाइंग द स्पियर ऑफ थर्ड लेअर विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. याच्यामध्ये काय असणार आहे, जो फर्स्ट लेअरचा स्पियर आहे आणि थर्ड लेअरचा स्पियर हे सेम अलाईनमध्ये येतील, ते एकमेकांच्या सरळ येतील, एकमेकांवर येतील, म्हणजे एका सरळ रेषेत येतील. द रिझल्टिंग पॅटर्न ऑफ द लेअर विल बी ए बी ए बी, म्हणजे हा जो पॅटर्न असणार आहे याला आपण काय म्हणणार आहे, ए बी ए बी म्हणतो आहे, कारण बघा मित्रांनो फर्स्ट लेअर ए असेल, दुसरा वेगळा लेअर आहे, तिसरा परत ए, चौथा वेगळा आहे, म्हणजे ए बी ए बी अरेंजमेंट आपण याला असं म्हणू शकतो. रिझल्ट, दिस अरेंजमेंट रिझल्ट इन हेक्सागोनल क्लोज पॅक. तर याच्यापासून काय तयार होणार आहे, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होणार आहे, ते आपण डायग्राममध्ये पाहूया. आता हे जे हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर असतं, हे मॅग्नेशियम झिंक ह्या मेटलचं स्ट्रक्चर हे हेक्सागोनल पॅक, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर असतं. बघा मित्रांनो इथं 3 लेअर आहे, हा पहिला एक ए लेअर, हा दुसरा बी, तिसरा परत ए, हा त्याचा एक्सपांडेड व्ह्यू आहे, आणि इथे बघा समजा हा पहिला लेअर दाखवला एचा, आणि हा तिसरा लेअर पण ए, आणि हा दुसरा लेअर बी. पहिल्या लेअरला काय आहे, एकच्या बाजूला म्हणजे 3 आहेत, खाली पण 3 स्पियर आहे, आणि मध्ये 7 स्पियर आहे, तर 3 7 3 30 7 3 अशी अरेंजमेंट असेल स्पियरची, त्याला आपण ए बी ए बी टाईप असं म्हणतो. आता पुढचा जो वे आहे, द सेकंड वे, आता जी दुसऱ्याप्रमाणे अरेंजमेंट आहे, ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर ऑन द सेकंड इज टू कवर द ऑक्टाहेड्रल व्हॉइड बाय स्पियर ऑफ द थर्ड लेअर. जो थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर आहेत ऑन द सेकंड इज टू कवर ऑक्टाहेड्रल व्हॉइड बाय स्पियर ऑफ द थर्ड लेअर, म्हणजे जो सेकंड लेअरवर थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर आहे त्याच्यामुळे काय झालं, जे ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स होते स्पियरचे ते पूर्णपणे काय केले, थर्ड लेअरने कवर केले,
इन सच प्लेसिंग स्पेयर ऑफ थर्ड लेयर डू नॉट अलाइन विथ द स्पेयर ऑफ द सेकंड और द स्पेयर ऑफ द फर्स्ट लेयर. तर मग याच्यात काय झालं, ही जी अरेंजमेंट केलेली आहे याच्यामध्ये जो थर्ड लेयर हा पहिल्या आणि दुसऱ्या दोघं लेयरच्या अलाईनमध्ये नाही आहे, त्यांच्या सरळ रेषेमध्ये नाही आहे. द थर्ड लेयर इज देअर फॉर कॉल्ड एज सी लेयर. मग थर्ड लेयरला काय म्हणतो आपण, सी म्हणतो. बघा पहिला लेयर काय आहे ए, दुसरा काय आहे बी, मात्र तिसरा लेयर ए आणि बीच्या अलाईनमध्ये नाही आहे, त्यांच्या रेषेत नाही आहे, म्हणून तो काय झाला, सी लेयर झाला. द स्पेअर ऑफ द फोर्थ लेयर गेट अलाईन विथ द स्पेअर ऑफ द फर्स्ट लेयर. जो चौथा लेयर असेल तो पहिल्या लेयरच्या अलाईनमध्ये म्हणजे तो ए झाला. हेन्स फोर्थ लेयर इज कॉल्ड एज अ ए लेयर. म्हणून फोर्थ लेयर काय असेल, ए लेयर असेल. दिस पॅटर्न ऑफ स्टॅकिंग हेक्झॅगोनल क्लोज पॅक लेयर इज कॉल्ड एज ए बी सी ए बी सी पॅटर्न. याला आपण ए बी सी पॅटर्न असं म्हणतो. दिस अरेंजमेंट रिझल्ट इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर ह्या अरेंजमेंटपासून काय फॉर्म होतं, क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर फॉर्म होतं, जे आपण डायग्राममध्ये बघणार आहोत पुढे. दिस इज अ सेम ॲज एफ सी सी स्ट्रक्चर. हे सुद्धा एफ सी सी स्ट्रक्चरसारखंच आहे. मेटल सच अस कॉपर अँड सिल्वर हॅव सी सी पी क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे कॉपर आणि सिल्वरचे मेटल आहेत, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतं. तर आपण आकृती पाहूया आता. बघा मित्रांनो, इथं आकृती दिलेली आहे. पहिला लेयर आहे ए, दुसरा आहे हा बी, तिसरा आहे सी. म्हणजे बघा ए बी सी तिघं लेयर वेगळे, तिघं लेयरची अरेंजमेंट कशी आहे वेगवेगळे. म्हणून हा काय झालं, ए बी सी ए बी सी 3-7-3 आहेत. पण इथं जी अरेंजमेंट आहे ती वेगळी आहे, ही आणि ही अरेंजमेंट वेगळी आहे, म्हणून त्याला ए बी सी अरेंजमेंट असं आपण म्हणतो. मित्रांनो, आता जो पुढचा टॉपिक येतो आता आपण पाहूया. कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर जे क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे त्याच्यामधले जो कोऑर्डिनेशन नंबर ही कन्सेप्ट आपण पाहू. इन अ सिम्पल क्युबिक, आपण त्याला एस सी क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो, रिझल्ट फॉर्म स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर इज स्पेअर इज सराउंडेड बाय 6 नेबरिंग स्पेअर. तर सिम्पल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये स्क्वेअर क्लोज पॅक लेयर आहेत, स्टॅक झाले. तर प्रत्येक स्पियरचा जो त्याच्या सराउंडिंगमध्ये 6 नेबरिंग स्पियर आहेत, 6 स्पियर अटॅच आहेत. 4 इन इट्स ओन लेयर, 4 जे लेयर ते त्याच्या स्वतःच्या लेयरमध्ये आहेत. 1 अबो अँड 1 बिलो, आणि 1 लेयर हा अबोचा स्पियर आणि 1 हा बिलोचा स्पियर. हेन्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनी स्पियर इज एस सी इज अ 6. म्हणून एस सी मधला जो कुठला पण स्पियर असेल त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आहे. इन बोथ एच सी पी अँड सी सी पी और एफ सी पी स्ट्रक्चर दॅट रिझल्ट फ्रॉम स्टॅकिंग ऑफ हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर इन टू डिफरंट वे. हे जे एच सी पी आणि सी सी पी किंवा एफ सी सी स्ट्रक्चर आहे, तर स्टॅकिंग ऑफ हेक्झागोनल क्लोज पॅक हे आपल्याला दोन पद्धतीने दाखवू शकतो. तर एक आहे एच सी पी, दुसरं आहे सी सी पी किंवा एफ सी सी. इच स्पियर इन सराउंडेड बाय 12 नेबरिंग स्पियर. प्रत्येक स्पियरच्या भोवती किंवा शेजारी 12 नेबरिंग स्पियर आहे. 6 इन इट्स ओन लेयर, 6 स्पियर हे त्या लेयरमध्ये. 3 अबो अँड 3 बिलो, 3 ए अबोच्या स्पियर लेयरमधले अँड 3 ए बिलोच्या लेयरमध्ये, असे टोटल 12. हेन्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनी स्पियर इन एच सी पी सी सी पी और एफ सी पी स्ट्रक्चर इज 12. जो कोऑर्डिनेशन नंबर आहे एच सी पी सी सी पी किंवा एफ सी सी मधला तो 12 आहे. मित्रांनो, जो पुढचा टॉपिक आहे, नंबर ऑफ व्हाईट्स पर ॲटम इन एच सी पी अँड सी सी पी. एच सी पी आणि सी सी पीमध्ये किती व्हाईट्स आहेत. द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल व्हाईट ऑकर इन एच सी पी अँड सी सी पी और एफ सी सी स्ट्रक्चर. तर एच सी पी आणि सी सी पी किंवा एफ सी सीमध्ये टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट्स तयार होतात. देर आर 2 टेट्राहेड्रल व्हाईट असोसिएटेड विथ इच ॲटम. तर एक ॲटम असेल तर 2 टेट्राहेड्रल व्हाईट्स त्याच्यामध्ये असतात. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाईट इन हाफ दॅट ऑफ अ टेट्राहेड्रल व्हाईट. आणि जेवढे टेट्राहेड्रल व्हाईट असेल त्याच्या हाफ ऑक्टाहेड्रल व्हाईट असतात. दस देर इज 1 टेट्राहेड्रल व्हाईट पर ॲटम. म्हणून प्रत्येक ॲटममध्ये 1 टेट्राहेड्रल व्हाईट, सॉरी 1 ऑक्टाहेड्रल व्हाईट आणि 2 टेट्राहेड्रल व्हाईट्स हे असेल, जर ॲटम हा 1 असेल तर.
remember, if n denote number of particle, then number of tetrahedral void is 2n and that of octahedral void is n. Samja, n particle asil, the tetrahedral void 2n asil and octahedral void n asil. For example, 6 particle asil, the tetrahedral void 12 asil and octahedral void 6 asil. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे टॉपिक आता बघितलेले आहात. तुमचे जर कोणी मित्र असेल, त्यांना जर हे गरज असेल, तर हे टॉपिक तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करा. तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे जर कोणी मित्र असेल ज्यांना गरज असेल, तर त्यांना हा मेसेज तुम्ही किंवा हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तशी कॉमेंट्स करा.